या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सिद्धार्थ हर्बल अँड आयुर्वेदिक सेंटर शहापूर। होम केअर, ब्युटी केअर आणि हेल्थ केअरची 100% आयुर्वेदिक आणि जागतिक दर्जाची आयएमसी उत्पादने मिळण्याचे एकमेव ठिकाण। आयएमसी चे अधिकृत वितरक पत्ता एसकेसृष्टी बिल्डिंग नंबर 4, ब्लॉक नंबर 204, दुसरा मजला फेडरल बँकेच्या जवळ, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे। तसेच साईदत्त अपार्टमेंट, ब्लॉक नंबर 5, दुसरा मजला संत तुकाराम बिल्डिंग समोर, यमुना नगर, चेरपुली, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे। प्रोप्रायटर महेश धानके। नमस्कार, मी वैशाली गरड आपल्या लोकप्रिय वृत्तवाहिनीच्या संपादकीय या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करते। पाहूया आमचे संपादक महेश धानके यांनी आज संपादकीय सत्रात केलेले भाष्य त्यांच्याकडून त्यांच्या शब्दात। नमस्कार, संपादकीयच्या आजच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मे महिना उजाडलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी टंचाईचं सावट आलेलं आहे। शहापूर, मुरबाड, अगदी पालघर जिल्ह्याचा जरी भाग विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई। एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे चित्र आहे, ग्रामीण भागाचं चित्र, हे अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे। अगदी पाण्याच्या थेंबाथेंबासाठी प्रत्येक नागरिक त्रासलेला आहे। अशा पद्धतीच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून येत आहेत। आता इलेक्शन संपलेलं आहे, परंतु इलेक्शन संपल्यानंतर तरी या पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधी लक्ष घालतील असं वाटत होतं, परंतु परिस्थिती इतकी भीषण आणि भयानक झालेली आहे। परंतु लोकप्रतिनिधी मात्र कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी कुठे गेलेच या ठिकाणी दिसत नाहीत। अगदी पालकमंत्री किंवा खासदार, आमदार या सगळ्यांच्या बाबतीचा विचार केला तर कुणीच कुठे गेल्याचं दिसत नाही, आणि पाण्याची टंचाई मात्र दिवसेंदिवस वाढत आहे। काही प्रमाणामध्ये काही दिवसापूर्वी बातम्या आम्ही ऐकल्या होत्या की पाणी टंचाईचा आढावा बैठका झाल्या। या आढावा बैठकीमध्ये नेमकं झालं काय, प्रशासनाने भूमिका मांडली काय, लोकप्रतिनिधीने भूमिका मांडली काय, हे सगळं गुलदस्त्यामध्ये आहे। त्याच्यामुळे नेमकी कशा पद्धतीच्या उपाययोजना केलेल्या आहेत याच्यामध्ये सुद्धा सामान्य लोकांना तितकंसं काही कळत नाही। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा बघितलं की इतक्या गावांना पाणी टंचाई आहे, इतक्या गावांना पाणी पुरवठा टँकरच्या माध्यमातून होणार आहे। यादी मात्र प्रशासनाने केलेली यादी मोठी आहे, प्रत्यक्षामध्ये मात्र टँकरनं पाणी पुरवठा करणारी गावं मात्र कमी आहेत। नेमका हा सगळा काय सावळा गोंधळ आहे याची खऱ्या अर्थानं चौकशी होणं गरजेचं आहे। शहापूर आणि मुरबाड तालुक्याचा जर विचार केला तर एक ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात दुष्काळग्रस्त आणि आदिवासी भाग असलेला शहापूर तालुका, त्याचबरोबर मुरबाडमधला सुद्धा काही पट्टा हा आदिवासी पट्टा म्हणून ओळखला जातो। अशा या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाईचं सावट आलेलं आहे। खरं म्हणजे गेल्या 10-15 वर्षापूर्वी जर आपण मागे गेलो तर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी योजनांसाठी लाखो कोट्यवधीचा निधी आला। हा नेमका निधी कोणाच्या घशात गेला, कोणाच्या माध्यमातून गेला, या संदर्भामध्ये कोणीच काही बोलताना दिसत नाही। लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये ज्यांनी पैसे खाल्लेले आहेत, निधी हडप केलेला आहे, मग ते प्रशासकीय अधिकारी असोत किंवा ठेकेदार असोत किंवा जी समिती असते, पाणी पुरवठा समिती, ही समिती असोत, यांच्यावर खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई होणं आवश्यक होतं, अपेक्षित होतं। परंतु या संदर्भामध्ये अनेक वेळा आमसभेमध्ये हा मुद्दा उचलला गेलेला आहे, परंतु कुठल्याही पद्धतीची कारवाई या ठेकेदारांच्यावर, पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष असतील, सचिव असतील, यांच्यावर झालेली नाही। त्याच्यामुळे लाखो करोडोचा निधी शहापूर तालुक्यामध्ये असेल किंवा एकूणच जिल्ह्यामध्ये असेल मोठ्या प्रमाणामध्ये आला, परंतु त्याचं खऱ्या अर्थानं पाणी योजना मात्र तशाच पद्धतीच्या, फक्त पाणी योजना कागदावर राहिल्या, लोक मात्र तहानलीच राहिली। या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसापासून या शहापूर तालुक्यातील एक पत्रकार हरेश साबळे आणि मुरबाडमधील एक पत्रकार गोपाळ पवार हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या त्या गावामध्ये जाऊन अशा पद्धतीच्या कशी पाणी टंचाईची झळ लोकांना पोचत आहे। अगदी 2-3 किलोमीटर एक एक हंड्यासाठी पाण्याला जावं लागतं आणि पाणी मिळत नाही अशा पद्धतीची अवस्था, याचं सगळं चित्रांत, वृत्तांत या दोन्ही पत्रकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून समाजापुढे मांडलेलं आहे, किंवा त्याला ज्या काही योजना कशा पद्धतीच्या बंद झालेल्या आहेत, याच्यामध्ये कशा पद्धतीचा निधी हडप केलेला आहे, हे सगळं त्या ठिकाणी त्यांनी पोलखोल केलेली आहे। अनेक गावांच्या मध्ये त्यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर अनेक गावांच्या मध्ये सुदैवानं टँकरनं पाणी पुरवठा सुद्धा सुरू झालेला आहे। त्याच्यामुळे गोपाळ पवार, हरेश साबळे अशा सारखे पत्रकार मंडळी नक्कीच कौतुकास पात्र आहेत। प्रश्न असा आहे की या सगळ्या संदर्भामध्ये नेमकं प्रशासन करतंय काय,
हा एक मुद्दा आहे आणि त्याची खऱ्या अर्थाने चौकशी झाली पाहिजे. प्रशासन 2 महिन्यापूर्वी किंवा पाणी सदृश्य टंचाई कधी येईल या अगोदर तशा पद्धतीचा आराखडा तयार करत असते. मग हे सगळं जर प्रत्यक्षामध्ये होतं तर पाणी टंचाईची इतकी मोठ्या प्रमाणामध्ये झळ का घ्यावी लागते. आजही आम्ही लोकप्रतिनिधी बघतो, हळदी समारंभामध्ये जात आहेत, लग्न समारंभामध्ये जात आहेत, परंतु ज्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी मात्र काय केलं पाहिजे किंवा त्या गावच्या लोकांच्या व्यथा काय आहेत या ठिकाणी मात्र जाताना दिसत नाहीत. आणि लोक असं म्हणत आहेत की निवडणूक संपली आणि निवडणूक संपल्यानंतर मात्र हे लोकप्रतिनिधी कुठे गायब झालेत ते सुद्धा दिसत नाहीत. एकूणच सगळी परिस्थिती जर बघितली तर अत्यंत भयानक अशी पाणी टंचाई सध्या आहे. खरं म्हणजे उन्हाळा सुद्धा तितकासा कडक आहे. अगदी मार्च महिन्यापासून प्रचंड ऊन पडत होतं आणि त्याच्यामुळे कदाचित पाणी टंचाई नैसर्गिकरित्या सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. परंतु एकूणच सगळा जर बाब आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा येतो आणि निधी येऊन सुद्धा जर पाणी टंचाई जाणवत असेल तर याच्यामध्ये मात्र नेमकी गोम कुठे आहे किंवा चुकतंय कोण, प्रशासन चुकतंय की लोकप्रतिनिधी चुकतात या संदर्भामध्ये सुद्धा चौकशी किंवा लोक चर्चा करत आहेत. खरं म्हणजे ही पाणी योजना आली ती पाणी योजना आली यासाठी श्रेय घेण्यासाठी लोक लोकप्रतिनिधी धडपडत असतात, परंतु पाणी टंचाई आपल्या मतदारसंघामध्ये आलेली आहे याची जी जबाबदारी, ही जबाबदारी मात्र झटकताना दिसत आहे. अनेक वेळा पाण्याच्या संदर्भामध्ये शहापूरमध्ये सुद्धा 1-2 वर्षापूर्वी संतोष शिंदे यांनी जलदिंडी काढली होती. त्या जलदिंडीच्या माध्यमातून गावं, आमच्या शहापूर तालुक्यातली गावं कशा पद्धतीची तहानलेली आहेत या संदर्भामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत गारण मांडलं होतं. त्यानंतर या शहापूर तालुक्याचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या संकल्पनेतील बहुली पाणी योजना, कधी इगतपुरीमधून पाणी आणायचं ग्रॅव्हिटीने आणि या शहापूर तालुक्यामध्ये यायचं, आज 4.5 वर्ष संपत आली परंतु तिला प्रत्यक्षामध्ये खऱ्या अर्थानं अजूनही मंजुरी मिळाली नाही. त्याच्यामुळे ही लाल फितीमध्ये का अडकलेली आहे, याचं श्रेय कोणाला जाईल, म्हणून काय सगळं प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी किंवा एकूणच सरकार ज्या अशा पद्धतीच्या योजना दाबतंय का, यावर सुद्धा एक प्रकाश झोत येणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. खरं म्हणजे पाणी टंचाईची झळ इतकी प्रचंड प्रमाणामध्ये आहेत, अनेक ठिकाणी गेल्या 4-5 वर्षापूर्वीचा मागचा जर इतिहास बघितला तर पाणी टंचाईमध्ये किंवा पाणी टंचाईसाठी किंवा पाणी आणण्यासाठी गेलेली अनेक माणसांचा मृत्यू झाल्याच्या घटना या अगोदर सुद्धा घडलेल्या आहेत. शहापूर तालुक्यामध्ये आपल्या सुदैवानं अजूनही या ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती यावर्षी झाली नाही, परंतु मृत्यू होण्याची वाट प्रशासन किंवा सरकार बघणार आहे का, त्या दृष्टिकोनातून एक उपाययोजना होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. ज्या योजना खाल्ल्या गेलेल्या आहेत, या योजनांचा निधी हडप केलेला आहे, वर्षानुवर्षे या संदर्भामध्ये अनेक वेळा विचारणा होते परंतु कारवाई मात्र कुठल्याच पद्धतीची होत नाही. जोपर्यंत या ज्या लोकांनी या शहापूर तालुक्यातील निधी खाल्लेला आहे, शहापूर तालुक्यातील पाणी योजना हडप केलेल्या आहेत, त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही होणं अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये आवाज उठवतील अशी अपेक्षा लोकांना आहे, परंतु गेल्या 4-4.5 वर्षामध्ये आपण बघतोय कुठल्याच पद्धतीच्या कारवाई झालेल्या आहेत. एक चार दोन लोकांच्यावर जर कारवाई सोडली तर बाकी पाणी योजनावर हडप करणारे पाणी योजना समितीचे अध्यक्ष असतील, सचिव असतील, ठेकेदार असतील, तांत्रिक सल्लागार असतील किंवा एकूणच पाणी पुरवठा प्रशासन पंचायत समितीचं प्रशासन असेल, कुठल्याही पद्धतीच्या कारवाई झालेल्या दिसत नाही. त्याच्यामुळं हा जो निधी आहे हा निधी खाल्ला कोणी याची चौकशी होणं तितकंच गरजेचं आहे. अनेक वेळा तर योजना अशा पद्धतीच्या होतात की केवळ ठेकेदाराच्या हिताचा विचार करून योजना होतात आणि ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्सच नाही किंवा एप्रिल मे मध्ये ज्याचा सोर्स संपून जाईल अशा ठिकाणी सुद्धा पाणी योजना केलेल्या आहेत. त्याच्यामुळं तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या पाणी योजना झाल्या कशा आणि त्या दृष्टिकोनातून तांत्रिक सल्लागाराने हा सल्ला नेमका दिला कसा, या सगळ्याच गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि शहापूर तालुक्यामध्ये ठोस उपाययोजना करून, कारण ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मागासलेला तालुका आदिवासी तालुका आणि एकूणच जर विचार केला तर सगळ्यात जास्त टंचाई म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये जितकी टंचाई असेल पाणी टंचाईची त्याच्या 50% जास्त पाणी टंचाई ही केवळ एकट्या शहापूरमध्ये असते. एकूणच ही सगळी जी परिस्थिती आहे ही ठाण्याची असेल, पालघरची असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्राची असेल, या ज्या पाणी योजना मोठ्या प्रमाणामध्ये आल्या याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि ठोस उपाययोजना करून लोकप्रतिनिधी सुद्धा तितकेच सजग राहण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. ज्या गावांमध्ये पाणी योजना किंवा टँकर पोहोचली नाही, ज्या गावांमध्ये आत्ताच्या घडीला बोरवेल लावणं अपेक्षित आहे, या ठिकाणी बऱ्याच वेळा बोरिंग लावण्याचं काम किंवा बोरवेल इंधन विहीर जी आहे ज्याला आपण म्हणतो ती लावण्याचं काम जून महिन्यामध्ये होतं, जूनच्या नंतर होतं. आज प्रत्यक्ष खऱ्या अर्थाने त्या गावच्या लोकांना गरज आहे.
त्यामुळे या ठिकाणी आत्ताच्या घडीला आपण काय करू शकतो याची उपाययोजना लोकप्रतिनिधी त्याचबरोबर प्रशासन सरकार यांनी एकत्र येऊन खरं म्हणजे या दृष्टिकोनातून काम करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा अशा पद्धतीच्या पाणी पुरवठा किंवा पाणी टंचाईच्या आढावा घेणाऱ्या बैठका गपचूपच होत असतात. याच्यामध्ये राजकीय लोकांना बोलवलं जात नाही, केवळ एक फार्स म्हणून तो पूर्ण केला जातो. मग पंचायत समितीचे पदाधिकारी असतील, आमदार असतील आणि प्रशासन असतील, याच्या पलीकडे या योजनेमध्ये या टंचाई आराखड्याच्या मीटिंगमध्ये झालं काही हेच लोकांना कळत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा व्याप्ती वाढण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. सामाजिक भूमिका म्हणून काही कार्यकर्ते जर या ठिकाणी येत असतील किंवा सामाजिक संस्था येत असतील तर यांच्याकडून योगदान कसं घेता येईल आणि पाणी टंचाईची झळ कशी कमी करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि या दृष्टिकोनातून हे प्रयत्न करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं पुढे यावं आणि पाणी टंचाईची झळ कमी कशी होईल किंवा पाणी टंचाईसाठी काय उपाययोजना करता येतील, ठोस उपाययोजना करता येतील, या दृष्टिकोन याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तुर्तास संपादकीयमध्ये एवढंच. आपण पाहत राहा आपली लोकप्रिय वृत्तवाहिनी.